फर्स्ट के सर फोर सेवन श्री गणेश जय नारायण जामवंत जुत्पत्ति मन की नजमत ये उड़ा सा देर का ज्ञान जरी हनुमंत गुरु जगन्नाथ महाराज सबका भी सबका बाबा सबका भाई अपन सर्व जन या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं भावनेनं पांडुरंगाच्या दरबारामध्ये आलेले आहोत आणि हा फळ म्हणजे अग्निसंत माधव बाबा यांचा आहे ज्यांनी जीवनामध्ये एकच कमवलं ते म्हणजे भगवंताचं नाम चिंतन चिंतने सजत धन्य धन्य का चिंतनाशिवाय काय कराय देवाच्या नावाशिवाय काय कराय आणि म्हणून ज्या महात्म्याने चिंतनातच वेळ घातला आणि सांगितलं जगाला की बाबा याच मार्गाने या तुम्हीही तुम्हाला अडचण येणार नाही म्हणून आमचे आदरणीय मुख्य गुरुजी त्या सर्वांचा एकच ध्यास आहे की बुडत हे जनन देखवी डोळा म्हणून त्यांनी ही दिशा दाखवली आणि जगाला मार्ग दाखवला तो मार्ग हा भक्तीचा आहे प्रत्येकाला जीवनामध्ये भक्ती करावी नामचिंतन करावं आणि आपल्या जीवनाचं सार समवावं म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे कथेचा भाग असा आहे हनुमंतराया कुठं तर म्हणले औषधी आणण्यासाठी गेले आणि औषधी आणायला गेल्याच्या नंतर काळनंदला राजा रामाने पाठवलेलं आहे की हनुमंतरायाला विघ्न कर विघ्न केल्याच्या नंतर औषधी येणार नाही औषधी येणार गेल्यास लक्ष्मण मरेल आणि सर्व वानरही मरते लक्ष्मण गेल्याच्या नंतर राम मरेल असा सर्व इतिहास आहे काम करण्यासाठी माणसं आपल्या स्वार्थासाठी कुणाचं काय करतील आणि कुणाला काय म्हणते काही सांगता येत नसते राजा रावण काळेंचे पाय धरू लागला आणि तुला अर्ध राज्य देतो एवढं काम कर उदाहरण दिलं आत्माला तरी आतापर्यंत त्यांनी वाईट
मनामध्ये जर जाणून बुजून कपट धरून जर काही कार्यामध्ये इग्न संतोषी माणसं जर इग्न करीत असले तर त्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांचं वाटोळं झालं. दास महाराजांनी सांगितलं किरणाचं स्वप्न कपट केलं त्याचंही वाटोळं झालं. चंद्राने मनात वाईट भावना धरून कपट केलं त्यालाही भगव पडले. इंद्राला म्हणजे अनेक लोकांना कपटानं सुजून दिलं नाही त्यांचा घात झाला. हात जोडले आम्हाला धोका लागला आणि आमची सेवा सेवा करा. रुचीमध्ये त्यांनी त्याचा आदर आतिथ्य केलं आणि महाराज खाऊन पिऊन म्हणजे या घरी आपण खाल्लंय आणि त्याच माणसाविषयी मनामध्ये वाईट भावना आणणं हे ते चांगलं आहे का? अहो त्या सहस्र अर्जुनानं त्या कामधेनूच्या निमित्तानं जमदाग्नीचा प्राण घेतला. या पण ब्राह्मणामध्ये तर काय केलेलं सांगायचं वेळ घ्यायची काही गरज नाही. असा वाईट प्रकार कपटाचा आहे म्हणून चौपट करू नका. वागायची काही माणसाची रीत आहे कसं वागावं या माणसाला आपण पाहिजे. राजा रावणानं काय केलं? सर्व वैभव सोडलं भिकाऱ्याचं रूप धरलं आणि दारामध्ये गेला. कुठं भगवान रामचंद्र प्रभूच्या पर्मकुटी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिका देवी एकट्याच होत्या तिथे गेला भीक मागितली. हे माते शब्द बघा काय हे माते आई म्हणालाय आणि भीक वाढा अतिथी म्हणून मी तुमच्या दारात आलोया असं म्हणला आणि भीक मागायला गेल्याच्या नंतर भीक मागतो तो आई आणि पुन्हा काय म्हणतोय ते सांगणार. ही तर आमची गती काय ती कपटे नारे देवाची ईश्वर आत्मसांगून मानची स्वयं बिचेती लागला. कपटानं कुणाचं चांगलं झालं नाही महाराज. मोठमोठ्याला कपटानं सोडलेलं नाही. आता जीव जरी असला आणि मनामध्ये वाईट जर भावना आली तर त्याला सुद्धा त्या कपटाचा भोग भोगावा लागतोय असं सांगणार. ऐकलेले माणसं कपट चांगलं नाही. कपटानं कुणाला सोडलं नाही. अहो देवाला सोडलं नाही ना कपट केलं. कुठं? राजा बळीच्या घरी गेला दारात गेला आणि काय मला तीन पान प्रत्यक्ष विचारून द्या असं म्हणल्याच्या नंतर बळी राजा उदार होता. चांगले साधू संत मनामध्ये काही ठेवत नाही किंवा वाईट भावना आणत नाही काय हरकत नाही म्हणले महाराज देतो तुम्हाला. दिल्याच्या नंतर शिव बाबा जगाचा मालक दोन पाटात प्रतरी आठवून टाकली आणि आता तिसरा पाट कुठं ठेवून म्हणू लागली. राजा म्हणला ठू बाबा आता माझ्या डोक्यावर पाताळामध्ये घातलं आणि महाराज संत असले तरी धीर सोडित नाहीत. त्यांनी दारातच उभं करून टाकलं देवाला आणि आध्यात्मिक इष्टत आणि मी देवबळीच्या दारामध्येच आहे दारवंटा वाटण्यासाठी म्हणून कपट कुणासंग करू नका. या लागी कपटाची मारतात बळी नव्हे गा सर्वता कपट तरी का कपिनाचा स्वगाताची. हे राजा कपट चांगलं नाही. कपटानं कुणाचं चांगलं झालं नाही आणि तुम्हाला कपट करायला नको असे हाणू.
केवढा अन्याय आहे हो, साधू कुणाला त्रास देत नाही पण साधूला मात्र लोक त्रास दिल्याशिवाय राहत नाही। म्हणून काय मी म्हणू लागला काय राम भक्त आहेत साधू आहेत आणि त्या साधू संघ कपट करणं हे योग्य नाही। नक्की आता हे तुम्हाला जे करायला लावाल असणार नक्की माझं मरण जवळ आलं। हनुमान श्रीरामाचा चिंतन श्रीराम भजनी अति तत्पर यासी कपट करी दो त्याचे शरीर वाचे ना। काय बिचारे संत त्रास देते तो कुणाला कसला त्रास नसतो साधू संतांचा उलट ते आपलं जीवन त्यांना अर्पण करतात। करोणी सायास शिकविती सायास करून शिकते तर बाबा अरे चांगलं नाही वाईट आहे आणि चांगलं वागा तुमचं कल्याण आहे म्हणून हे साधू संत रात्रंदिवस फिरायला येतं। पण त्यांना काय म्हणतात लोक साधू संतांना अरे मुगा जगत फिरायला येतं पैसे वाळा तरी फिरायला येतं त्यांना काही काम आहे का धंदे आहे बघा काय बोलून आहे ते करोडी साया शिकली ते जगाच्या कल्याणाती हा कष्ट विकी उपकार करून उपकार करतात आणि पण त्यांना जग नाव ठेवतो या तेवढा न्याय आहे पण त्यांना कळत नाही। साधू संतांचा जर आपण द्वेष केला तर आपलं वाटोळ होत आहे म्हणून काय नाही म्हणू लागला हनुमंतराया रामभक्त आहे त्याच्या संघ विरोध करणं त्याच्या संघ कपट करणं म्हणजे माझा जीवघात झाल्याशिवाय राहणार नाही। काय करावं हनुमंतासोबत कपट करणं म्हणजे चांगलं नाही आणि जर मी केलंच तर माझा मृत्यू जवळ आला असा काय नेमी काय म्हणू लागलो राजा रावण हातापाया पडाला अर्ध राज्य देतो म्हणाला आत्मृदय पिचे दुबगया दुनिया आपण मेल्याच्या नंतर काय करायचं किती मी काही कमी जर काही झालं तर आपल्याला काही आहे का त्याचा फायदा काही म्हणून लागला अर्ध राज्य देतो म्हणालाय पण मी मेल्याच्या नंतर राज्य कोण भोगणार आहे काय त्याचा उपयोग आहे काय करावं असं चिंता वाटलं। बर कसं असत्या काही गोष्टीचा माणसाने विचार करावा लागतो काही मी म्हणू लागला या दुष्टाचं नाही ऐकलं तर हे माझा इतकं जीवघात करी मग आता वाईट म्हणून घेण्यात वाईट करून मरण्यामध्ये काही हित आहे का अहो एखाद्या माणसानं औषध केलं आणि गेला म्हणून पुन्हा त्याला जन्म नाही आहे का जन्म पुन्हा स्वतः जो आत्महत्या करून मरतोय त्याला पुन्हा जन्म नाही कारण का जन्म नाही तो देह म्हणजे देवाचा अंश आहे आपण मरता म्हणजे आपण स्वतः गेला असं नाही आपण त्या परमात्म्याला धोका दिला हा अंश आपल्या शरीरामध्ये जीव म्हणजे देवच आहे आणि त्याला धोका देणं म्हणजे आपण अधोगतीला जाणं आहे आणि काय नेहमी काय म्हणू लागला ह्या दुष्टाच्या जर हाताने मेलो तर मी अधोगतीला जाईन त्याच्यापेक्षा हनुमंतराया वारकरी आहेत रामभक्त आहे त्याच्या हाताने मेलो तर काही वाईट आहे का मोक्षच मिळेल असा विचार केला। हनुमानाचा बाय श्री रघुनाथा श्रीराम प्रेमे सदा होता त्याचे हनुमंतराया रामभक्त आहे नाम धारक आहे त्याच्या हाताला मृत्यू जर आला तर माझ्या जीवनाचं कृतकल्याण होईल म्हणून या ठिकाणी त्याच्या योगानं मला काही झालं तरी हरकत नाही असा हनुमंतराय विचार तुझी आज्ञा सामर्थ्य काय नवीन सांगितलं राजा म्हणून मी तुझं मन बघितलं म्हणले एवढा तू राजा मोठा माझ्या दारात आलास आणि मला काम सांगितलास तुझं काम मी करणार नाही असं कोणा कोणा ना म्हणू आणि तुझी आज्ञा उल्लंघन करणारा कोण आहे देव देवाधिक लोक तुझी आज्ञा मान्य करतात
आवज्ञा करावी हे मला सुटतंय का? मूर्ख म्हणजे सहज तुमचं मन काय म्हणते म्हणून बघितलं, तुमचं कार्य मी करतो असा काय नाही बोलला ऐसा कोण आहे तो आणि राजा रावणाचं दर्शन घेतलं आणि काय म्हणे रावणाने सांगितलेल्या कार्यासाठी निघाला. पर्वता पावे जम मारुती तम आपण गेला शीघ्र गती माया केली आती निभूती तेही नितिती परिसावे. ग्रंथकर्ते नाथमाला सांगडवले कृष्ण मंडळा राजा रावणाचं बोलणं काय म्हणे ऐकलं. हनुमंतरायाला विघ्न करण्यासाठी रावणानं पाठविलेलं आहे आणि ज्या पर्वताच्या ठिकाणी दिव्य औषधी आहेत त्या पर्वताच्याच बाजूला काळणींनी गेला आणि तिथं जाऊन आता पाठीमा पण हनुमंतराया येणार आहेत औषधी नेण्यासाठी. तोपर्यंत सुंदर असा असणारा काळणींनी आश्रम निर्माण केला आणि साधूचा वेश घेऊन तिथं थांबलेला आहे. ग्रंथकर्ते सांगू लागले काय नेमीन सुंदर असा असणारा आश्रम निर्माण केला. सरोवर तिथं होत, अनेक फुलाचे झाड फळाचे झाड होते, रमणीय असं वातावरण तिथं निर्माण केलं. आपण घेऊन या मी होत्र तापस वेचे निराश निशाचर दिशे उपवास निरंतर गेले उडर कपाटी. आश्रम निर्माण केला, आश्रमामध्ये एक सुंदर अशी असणारी साधूची झोपडी निर्माण केली आणि तिथं सर्व शिष्य मंडळी त्या आश्रमामध्ये होते आणि हा बाबा साधूचा वेश घेतलाय आणि साधूचा वेश घेऊन सारखा ध्यान करू लागला. कशाचं ध्यान होतो? याचं देवाचं भजन होतोय. कवा हनुमंतराय येईल, कवा मी त्याला विघ्न करीन आणि माझं कार्य कवा मी साधीन रावणानं सांगितलेलं या त्यासाठी साधूचा वेश घेऊन बसवण्यासाठी थांबलेला आहे. माता जटाचा संभार परिधान त्याची वल्कलांबार व्रती सुषु दीर्घा पारा ती विचित्र भासती. कसं आहे महाराज, जगाला फसवायचं झालं तरी मी माणसाला फसवण्यासाठी सुद्धा गुलानी करावं लागत्या, काकुलती करावं लागत्या आणि उभ समोरासमोर जाऊन काही करता येत नाही, त्याच्यासाठी काहीतरी माव करावं लागत्या आणि माव करूनच जगाला फसवावं लागतंय. आता जे लोक फशीत निघालेत ना ते काही असं समोरासमोर फशीत येतोय, काहीतरी म्हणतच सांगायचं, काहीतरी दाखवायचं आणि त्याच्यामध्ये लोक बसले जातात. तसं काय नेमीन रूप धरले साधूचं, जाटा वाढवल्या आणि स्वभाव साधूचं घेतलंय आणि फसवण्यासाठी हनुमंतरायाला काय नेमी सज्ज झाला. काय केले? रूप साधूच धरले अंगावर महाराज, ती दाढी वाढवलेली, केस वाढवलेले, कपाळाला भस्म लावलेला साधूचा वेश आहे आणि हातामध्ये जपमाल घेतल्या आणि सारखा देवाचं भजन करू लागला. आता भजन करत असताना काय स्मरण करू लागला? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम नामाचा जप करू लागला आणि शरीराची अवस्था सांगितली. साधूच्या शरीराची अवस्था कशी असावी? भला आगड बंब्याच्या आगड बंब्याचं साधू असलं तर लोक काय म्हणतात? खाऊन खाऊन लटपडले हो, त्याला साधू म्हणत नाही. साधूचं शरीर एकदम जीर्ण झालेल्या वस्त्रासारखं पाहिजे, पोट पाठीला घेतलं, अंगावर केस मांडलती, दाढी मांडलती, सर्व साधूचा वेश होता आणि अशा साधूच्या वेशामध्ये नामस्मरण करू लागला. काही हाती घेऊन जपमाळी भुमळे नेली भूमयातली ज
याचं वर्णन ग्रंथकर्ते सांगू लागले. साधू निवांत एकांताच्या ठिकाणी बसतात आणि भगवंताच्या नामाचं चिंतन करतात. माणसामध्ये ते चिंतन होतंय का? आता इथं बघा, सारखे माणसं ग पाहण्यातच आहेत. इथं चिंतन आहे का? सांगायचंय काय, वाचायचंय काय माणूस, याच्याकडे आपलं लक्ष आहे का? नाही. इथं फक्त कवा आला, कवा जातोय, काय चाललंय, हे आपलं चिंतन म्हणजे हेच. पण साधूचं चिंतन ते नव्हतं. रात्र दिवस नामाचा जप होता, हातामध्ये जपमाळा होती आणि चिंतन करू लागला. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगू लागले, साधूचं रूप घेतलंय, जप करू लागला, ध्यानस्थ बसलाय, डोळे लावले. त्याच्या रूपाचं नाथ महाराजांनी वर्णन केलं. कारण का? सोंग साधूचं घेतलंय म्हणून त्याचा प्रकार सांगितला. कसा वाचला होता तो? काय नेहमी साधूचा वेश घेऊन जसं पाण्याच्या कडेला साधू म्हणून बगळा बसतोय. पण तो साधू आहे का? महाराज असा बगळा बसतोय आणि पाण्यातून बिचारे मासे कडेला लागले, लागल्या लागल्या जवळ आल्या आल्या. जसा खाटी आपला प्रकार करतोय त्याप्रमाणे तो बगळा माशावर आघात केल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे काळने साधूचा वेष धरून हनुमंतरायाला थकवण्यासाठी बसलेला आहे. शुद्ध साधू पुरुष काय करतोय? जसा ध्यान करतोय, भगवंताचं भजन करतोय, पण त्याच सर्व सोंग असतंय आणि बघण्यासारखं. पाण्यातल्या माशावर जसं तपून असतोय तो, तसं साधू आताचे जगाला फसवीतच निघाले तर बघण्यासारखे. का लुटायचंय ना त्यांना? तसं को तसा बगळा आपलं पोट भागवण्यासाठी, भूक भागवण्यासाठी साठी जसा माशावर टपून असावा, त्या न्यायानं तो काय नेहमी हनुमंताला बसवण्यासाठी निघालेला आहे. कोण काय नेमी सोंग केलंय आणि हनुमंतराया कवा येईन आणि कवा मी त्याला फसवीन हे रावणाचं ऐकून काय नेमी सत्य झालेलं आहे. नक्षत्रांचा पुण्यत्वर्गी दिसे वेगळी धावत. ग्रंथकृते सांगू लागले, असा साधूचा वेष घेतलाय काय नेमी आश्रमामध्ये बसलेलाय आणि एकच त्याचं ध्यान होतं केव्हा हनुमंतराय येईल आणि केव्हा मी त्याला फसवीन असा विचार करायलाय. तितक्या वेळामध्ये इकडून तिकडं जाण्यासाठी म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यासाठी आता उत्तर दिशेला द्रोणाचार्य पर्वत आहे. रामचंद्र प्रभू लंकेकडे दक्षिण दिशेला आहे. औषधी आणण्यासाठी हनुमंतराया जाऊ लागले आणि ती वाट बघू लागला काय नव्हे. इतक्या काळामध्ये दिसाळाच असणारं स्वरूप हनुमंतरायानं घेतलं आणि जाऊ लागले हनुमंतरायाकडे. पाहिलं हनुमंतराया कसे भासले तर जसा नक्षत्र माझी म्हणजे आकाशामध्ये तारांगण असतात त्यांच्यामध्ये जसा चंद्र दिसावा किंवा सूर्य उगवावा तशाप्रमाणे हनुमंतरायाचं रूप दिसलं. दोन उदाहरणं दिले या ठिकाणी नाथ महाराजाने. हनुमंतरायाचं आगमन कसं झालं तर बाळ सूर्य उगवला म्हणजे सूर्य जसा उगवल्याच्या नंतर लाल रंग दिसतोय
क्या प्रमाण हनुमंतरायाचं रूप उग्र होत भयानक रूप धरलेलं होत असा विशाळचे विशाळ स्वरूपाचा हनुमंतराया काय नेमिन साधूच्या वेशामध्ये त्यांना पाहिलं. आयसे उड्डाण कपिना आले पर्वताचे माता देखता मनाचे देखता माकांता राक्षस चिंता धीर सर्वता न धरवे. स्वराला फक्त शांतता असते हवे आणि मनामध्ये धीर असतोय का. हनुमंतरायाचा उड्डाण त्या पर्वताच्या ठिकाणी काय नेमी सोन घेऊन बसला होता आश्रम करून तिथं आलं. आल्याच्या नंतर त्या हनुमंतरायाच्या रूपाकडं पाहिलं आणि त्या कालनमीचं महाराज मन धड 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 करू लागलं. का मनाला भीती वाटू लागली आपलं काम होत आहे का नाही की हनुमंतरायानं जवळ केलं तर मारतील हनुमंतराया असा सारखा मनामध्ये चिंता करू लागला. घाबरल्याच्यानंतर म्हणला ताप थकवा काय म्हणला हाता पायाला गोळ्या आले एक गोळी घेतली पुन्हा काय नाही ताप जाण्यासाठी लगेच सावध झाला पाही सावध झाला आणि काय म्हणू लागला मध झाले काय मला काय झालं असं मी का घाबरलो असं आणि म्हणून सावध होऊन काय करतोय सकाळ पण आज मात्र माझ्या जन्मा जन्माचं सार्थक झालं सार्थक. का अहो आपलं वर्ष वाया गेल्या आपण आता हे 7-8-10 दिवस जे दिंडीमध्ये आलाव ना हे एवढं आपले 7-8-10 दिवस 15 दिवस आयुष्य वाढलं आपलं आता. कारण का चिंतने सरे तो धन्य धन्य काळ नामचिंतनामध्ये जो काळ राहतोय तो धन्य काळ असतोय आणि म्हणून त्याच न्यायानं कालनिमे म्हणू लागला माझ्या जीवनाचं आज सार्थक झालं. का तर देखिले पाय ठोबाचे मला भगवंताचं दर्शन साधूची भेट मला आज हनुमंतरायाची रामभक्ताची भेट होणार असा कालनिमे म्हणू लागला. काय करायचंय कशासाठी मी इथं आलोय ह्या सर्व गोष्टीचा विसर पडला आणि विसर पडून त्या रूपामध्ये नामचिंतनामध्ये आठवामध्ये देह म्हणले सर्व विकळ झाला आणि विकळ होऊन देह अवस्था त्या ठिकाणी मूर्छागत झाल्यासारखी झालेली आहे. काय म्हणजे आपल्याला तेवढं काही प्रेम भगवंताविषयी वाटत नाही
पण खरे जे साधू संत वारकरी आहेत ना, साधूला साधू भेटला आणि त्यांचं एकमेकाचं दर्शन झालं की महाराज काय आनंद होतोय. एकमेकाला आलिंगन देणं काय, एकमेकाचं दर्शन घेणं काय, आणि आनंदाला कमीच नाही तो साधूच्या एवढी भेटीत आनंद आहे. मग काय नेमी ती भेट घ्यावी, साधूचं दर्शन घडावं म्हणून हनुमंतराया कालनेमीच्या आश्रमामध्ये आले आणि हात जोडलेले आहेत. हनुमान श्रीराम किंकर राम रूप चराचर देखे सर्वदा साकार प्रेमातोर श्रीरामी. आता हनुमंतराया कसे होते, कालनेमी कसा बसलाय, कालनेमीच्या मनातला विचार काय, की आपल्याला पुढे ऐकायचंय. पण वारकरी काय करते तर आपल्यासारखं जगाला बघते, कारण का आपण जसे आहोत तसंच समोरच्या माणसाला ते ठरवते. मग हनुमंतराया राम भक्त होते, साधू होते, आणि त्यांची वृत्ती चांगली असल्यामुळं त्यांना समोरचा माणूस वारकरीच दिसला, साधूच दिसला, राम भक्त दिसला. ज्याची त्याची अंतर वृत्ती ते जगाते त्याची देखती, तेही विषयाची उत्पत्ती लोकसंपत्ती परिसावी. लोकसंपत्ती परिसावी ग्रंथकर्ते सांगू लागले, ज्याची जशी बुद्धी आहे, ज्याची जशी भावना आहे, तसं त्याला जग दिसतंय. चोराला सर्व जग चोर दिसतंय, साधूला सर्व जग साधूच दिसतंय. आता हनुमंतराया महान साधू होते, समर्थ सर्व दृश्य राम रूप हनुमंतरायाला दिसले. महाराज Thank you.